आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत. ह्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख अतिथी आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर गणेश मंजा आहेत. हे संचालक परीक्षा विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा जो विषय आहे तो सध्याचा आपल्याला जो प्रत्येक महाविद्यालयात अत्यावश्यक आहे असा विषय न्याक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कार्यालयीन कामकाजाचे महत्व हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आणि या सत्राचे अध्यक्ष आहेत आपल्या संस्थेचे खजिनदार आदरणीय जयकुमार सितुळे बापू यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मंजा सरांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. मंजा सर हे खऱ्या अर्थाने एक ऑलराउंडर असे हे पर्सनॅलिटी आहे. कारण त्यांचा जर परिचय पाहिला मी तर 3 ते 4 पेजेस असा मोठा परिचय आहे. परंतु मी जो परिचय देत आहे ते थोडक्यात देत आहे. कारण सरांचं हे PhD झालेलं आहे आणि PhD हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून 2011 मध्ये झालेलं आहे. त्याचप्रमाणे सर सेट एक्झाम हे सुद्धा 2006 मध्ये पास झालेले आहेत. त्यांचा जर PG ग्रेड जर पाहिला ते फर्स्ट क्लास मध्ये आहेत. त्यानंतर त्यांचा अनुभव जर पाहिला तर आपण फार मोठा अनुभव आहे. कारण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे हा 10 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि ते वेगवेगळ्या शासनाच्या व विद्यापीठाच्या बॉडीवर त्यांनी उत्कृष्टपणे असे काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते रजिस्ट्रार म्हणून सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथे सुद्धा त्यांनी यशस्वीपणे फार मोठं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथे सुद्धा त्यांनी उत्कृष्ट असे काम करत आहेत. त्यानंतर त्यांनी लेक्चरर म्हणून त्यांनी नॉर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी जळगाव इथे सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद कसा असावा यांचं फार मोठं त्यांना सुद्धा या संदर्भात नॉलेज आहे. त्याचप्रमाणे थोडस वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी डिप्युटी मॅनेजर म्हणून ते वेअर हाऊस को ऑपरेशन औरंगाबाद येथे सुद्धा एक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तो सुद्धा त्यांचा फार मोठा अनुभव आहे. तर अशा तऱ्हेचं हे चौरंगी आपल्याला नेतृत्व मिळालं आहे आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंजा सर. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आजच्या या कर्मवीर व्याख्यान माले प्रसंगी आपणा समवेत उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सितुळे साहेब, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य कठारे सर, या व्याख्यानमालेच्या संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, या कार्यशाळेसाठी उपस्थित संस्थेतील महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना स्वर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महाविद्यालयाने अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छाही देतो आणि आभारी मानतो, कौतुकी करतो. कारण आपण बऱ्याचदा बघतो की शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी किंवा टीचिंग स्टाफसाठी प्राध्यापकांसाठी नियमित असे ओरिएंटेशन रिफ्रेशर कोर्स होत असतात. परंतु शिक्षकेतर बांधवांसाठी शक्यतोवर कोणीच असे प्रोग्राम आयोजित करत नाही. ज्या अर्थी त्याची फार गरज आहे, नितांत आवश्यकता आहे की काम करत असताना आपल्याला एक दिशा मिळावी, एक डायरेक्शन मिळावं की आपण जे करतो ते
बरोबर आहे की नाही हे सांगणारा सुद्धा व्यक्तिमत्व त्यामध्ये असलं पाहिजे, म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्याबद्दल मी खरोखर त्यांचं कौतुक करतो। आज मला या ठिकाणी आपण बोलून नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कार्यालयीन कामकाजाचं महत्व काय आहे या विषयासाठी बोलण्यासंदर्भात जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संयोजन समितीचे मनपूर्वक आभार मानतो। मित्र हो, आपणा सर्वांना माहिती आहे की आपण नॅक मूल्यांकन केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी ते का करावं, त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना, ते चांगलं व्हावं ह्यासाठी करावे लागणारे कसोशीचे प्रयत्न ह्या संदर्भात आपल्याला ज्या काही गोष्टी कराव्या लागतात कार्यालयीन स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर, सामाजिक स्तरावर, विद्यार्थ्यांच्या स्तरावरती त्या गोष्टी संदर्भात सुद्धा चर्चा व्हावी आणि त्याचं महत्व काय आहे हे सगळ्यांना पटवून द्यावं ह्यासाठी आजचा हा विषय आपण इथे चर्चा करणार आहोत। मित्र आपल्याला माहितीच आहे की आयक्यूएससीनी 7 क्रायटेरिया दिलेले आहेत आणि त्या क्रायटेरियामध्ये एक साधारण 34 की इंडिकेटर आहेत। 7 क्रायटेरियापैकी 2 क्रायटेरिया अशा महत्त्वाच्या आहेत की ज्यामध्ये कार्यालयाचा सहभाग, कार्यालयाचं योगदान, कार्यालयाने केलेलं कामकाज ह्याला फार महत्त्व आहे। अदरवाईज आपल्याला वाटतं की नॅक म्हणजे हे विविध विभागांचं, विभागातील शिक्षकांचं आणि त्यांनी केलेल्या संशोधनाचं, त्यांनी केलेले करिक्युलम ऍस्पेक्ट, टीचिंग लर्निंग हा त्यांचाच भाग आहे आणि त्यांनीच ते करावं असा एक समज होऊन बसतो, पण तसे नाही मित्र। आपण सुद्धा आपलं योगदान इथे करून आपल्या महाविद्यालयाच्या गुणांमध्ये, मूल्यांकनाच्या स्कोरमध्ये, ग्रेडमध्ये वाढ करू शकतो, सहभाग नोंदवू शकतो आणि तो वाढवू शकतो। तर ते दोन महत्वाचे की इंडिकेटर म्हणजे एक स्टुडंट सपोर्ट्स आणि प्रोग्रेस आणि दुसरा इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस। आता मी आधी साध्या सोप्या भाषेत सांगेल की आपण खूप गोष्टी करतो, प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आपल्याकडे होत असते, पण तरी सुद्धा आपण स्कोर करण्यामध्ये, ग्रेड वाढवण्यामध्ये कमी कुठे पडतो? तर माझं प्रामाणिक मत आहे की आपण केलेल्या कामांचं, आपण केलेल्या योगदानांचा लेखाजोखा आपल्याकडे नसल्या कारणाने आणि ठेवलेल्या लेखाजोखामध्ये आपण ते चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन न करू शकल्याने आपण तिथे कमी पडतो आणि ह्या क्रायटेरियामध्ये आपल्याला मार्क्स कमी पडतात। म्हणजे सोप्या भाषेत आणखी काय सांगायचं, तर आपण आपली मार्केटिंग करण्यासाठी तिथे कमी पडतो। मग आता ही मार्केटिंग कशी करावी? ह्या मार्केटिंगसाठी आपल्याला आपला लेखाजोखा ठेवावा लागणार आहे, आपल्या केलेल्या कामाचं नियोजन करून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहे आणि ह्या नोंदी जेव्हा नॅक समिती मूल्यांकनासाठी आपल्या महाविद्यालयाच्या भेटीला येतात तेव्हा त्यांच्या समोर हे दाखवलं पाहिजे। आता आपण हे का करू शकलो नसतो किंवा आपण इथे का कमी पडतो? आपण नेहमी आपल्या नॅक मूल्यांकनाच्या वेळी दुसऱ्या महाविद्यालयाने ज्यांनी ए ग्रेड, बी ग्रेड मिळवला असेल त्यांनी काय केलं, त्यांच्या ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या आपल्याकडे इम्प्लिमेंट करतात का किंवा तसा रेकॉर्ड आपल्याला करता येईल का, ह्या तुलनेमध्ये आपण मागे राहतो। मला असं वाटतं प्रामाणिकपणे की प्रत्येक महाविद्यालयाला त्या त्या परिस्थितीत उद्भवलेले प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतील आणि त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस ह्या वेगवेगळ्या असतील, म्हणून त्या बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला स्वतंत्ररित्या ठेवाव्या लागतील। जसं आता आपण तुलना केली की मी आता तुमच्याच शैक्षणिक संस्थेच्या दोन महाविद्यालय, एक बारसी आणि आता ही आपण कार्यशाळा करतो ती वासी, दोन्ही महाविद्यालयाच्या स्थानिक गरजा
दोन्ही महाविद्यालयांना भेडसावणारे विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रॉब्लेम्स, दोन महाविद्यालय वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जोडलेले आहेत, तर ह्यांचे प्रॉब्लेम्स, ह्यांच्या क्रायटेरिया, ह्यांच्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतील. म्हणून तिथे काय केलं हे सेम आपल्याला इथे लागूच होईल किंवा करताच येईल असं नाही. म्हणून आपण काय केलं, आपण काय करतो ह्याचा लेखाजोखा आपण आवर्जून ठेवावा असं मला ह्या प्रसंगी प्रत्येकाला सांगावं असं वाटतं. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण अकाउंट ह्या विभागाचं उदाहरण घेऊ शकतो, बिलिंग प्रोसेस मधल्या उदाहरण घेऊ शकतो, शिष्यवृत्ती आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांना देतो त्यांचे उदाहरण घेऊ शकतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो त्याच्या कोटेशन, टेंडरिंग प्रोसेस, आपण वेगवेगळ्या रिझर्वेशन पॉलिसीज राबवतो त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संदर्भातल्या असतील किंवा नेमणुकांसंदर्भातल्या असतील, शासनाचे वेळोवेळी प्रकाशित होणारे शासन निर्णय असतील, विद्यापीठांच्या स्तरावर आम्ही सर्क्युलेट करणारे सर्क्युलर असतील, या सगळ्या गोष्टींचं आपण नीट नियोजन कसं केलं, त्याचं इम्प्लिमेंट कसं केलं, इम्प्लिमेंट केल्यावर त्याचा फायदा किती लोकांना झाला ह्याचा लेखाजोखा आपल्याकडे असायला हवा. आपण इम्प्लिमेंट करतो आपल्याकडून त्याचे बेनिफिट घेऊन लोक गेलेलेही असतील, पण त्याची जर अकाउंटेबिलिटी आपल्याकडे नसेल तर जेव्हा समिती येईल त्या समितीला आपण दाखवताना कमी पडतो. समिती कागदांवरती विश्वास ठेवणार आहे, आकड्यांवरती विश्वास ठेवणार आहे, तुम्ही ठेवलेल्या रेकॉर्डवरती विश्वास ठेवणार आहे, आणि त्या त्या परिस्थितीत तुम्ही निर्णय कसा घेतला, आपले प्रत्येक निर्णय ह्या त्या परिस्थितीशी साजेसे असले पाहिजे. मग त्या परिस्थिती उद्भवल्यामुळे आपण निर्णय घेतला, तो निर्णय आपण चांगल्या पद्धतीने राबवला आणि राबवल्यानंतर त्याचे फायदे किती लोकांना झाले. शिष्यवृत्तीचं उदाहरण घ्या तर आपल्याकडे प्रत्येक संवर्गनिहाय विद्यार्थ्याय किती संख्या आहे शिष्यवृत्ती घेणारे, त्या शिष्यवृत्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत, जीओआय असेल तर ती आहे, बार्टीची असेल, युजीसीची असेल, विद्यापीठ लेवलला असेल, तुम्ही संस्था लेवलला देत असाल, मागासवर्गीय कडून मिळत असेल, त्या मेरिट स्कॉलरशिप असतील, ज्या कुठल्या शिष्यवृत्तीचे प्रकार असतील सगळे प्रकार आपल्या नोंदवहीमध्ये असावे. त्या प्रकारानुसार ह्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, किती विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली, मिळालेल्या एकूण संख्येपैकी किती विद्यार्थ्यांनी त्याचा खरोखर फायदा घेऊन आपल्या शैक्षणिक जे काही क्रांती आहे ती करून दाखवली, ह्या गोष्टी आपल्याकडे मांडलेल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपण इमिजिएट दाखवल्या तर नक्कीच कमिटीला समितीला कळेल की नाही ह्यांनी जे बेनिफिशरी आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती ठेवली आहे. जसे आपले प्राध्यापक बंधू भगिनी करतात की त्यांनी प्रकाशित केलेले संशोधन असतील निबंध, त्यांनी प्रकाशित केलेले पुस्तक असतील, ग्रंथ असतील, त्यांनी त्यांच्याकडून संशोधन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल, या सगळ्या गोष्टी ते नीट नेटकेपणे मांडू शकतात. तसंच आपल्याला आपल्याकडे आपण केलेली कामं मांडली पाहिजे. आता अकाउंट मध्ये असेल वाउचर, ते सरप्राईज विचारतात, तुम्ही एखाद्या वेळेस ह्या स्नॅक समितीसाठी रंगरंगोटी करायला, बांधकाम करायला, आपल्या महाविद्यालयातील खेळाडू संदर्भातला काही सुविधा देण्यासाठी काही खरेदी केलेली असेल, ते इमिडिएट प्रश्न विचारतात. कारण तिकडे त्यांनी बघून आलेले असतात त्या विभागाला व्हिजिट देताना की यांनी ग्रंथालयात ह्या गोष्टी खरेदी केल्या, खेळाडूंसाठी हे साहित्य खरेदी केले, ग्राउंड डेव्हलपमेंट साठी हे केल्या, विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या व्यवस्था केल्या, इथे येऊन विचारतील की तुम्ही ह्या गोष्टी खरेदी केल्या त्या संदर्भातली प्रक्रिया दाखवा. प्रक्रिया दाखवा म्हणजे आपण कोटेशन केलं का, आलेले कोटेशन हे कॉन्फिडेन्शियल होते का, गोपनीय पद्धतीने मागवले का, ते ओपन करताना समिती समोर ठेवले का, तुलनात्मक तक्ता केला का, असे प्रत्येक बारकावे ते त्यामध्ये बघतात आणि आपल्या प्रक्रियेमध्ये कुठे लूप होल आहे का, तो राहिलाय का, हीच गोष्ट ते बघतात. आणि मला इथे पुन्हा आवर्जून सांगायचं असतं की ही समिती, तज्ज्ञ समितीची भेट देण्यासाठी येत असते, ती काही आपली कसोशीने परीक्षा घेण्यासाठी येत नाही, हे सगळ्या बंधूंनी लक्षात घ्यावं. आपल्याला प्रेशर येतं कारण आपल्याला वाटतं की ही आपली परीक्षा घेणार आहे, आपल्याला खूप सारी माहिती विचारणार आहे ना, आपण कुठेतरी
प्रश्न उत्तर करताना कमी पडलो तर आपले मार्क जाण्याची भीती असते, त्यामुळे आपल्यावरती एक दडपण येत असतं, ते साहजिक आहे, ते आपल्या मानसिक प्रक्रियेतला एक भाग आहे, ती सायकोलॉजी आहे. परंतु आपण जर हा रेकॉर्ड सगळा नीट नेटका ठेवला, त्याची वेळोवेळी उहापोह केली, तर त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला तरी आपण त्याची माहितीही रीतसर देऊ शकतो. त्यांना हे बघायचं असतं की तुम्ही आहे त्या परिस्थितीत चांगल्यात चांगलं देण्याचं काम कसं केलंय. समितीतले लोक काही आपली तुलना दुसऱ्या महाविद्यालयाशी करणार नाही, आपली तुलना सगळ्या अ दर्जा प्राप्त महाविद्यालयांशी करणार नाही, पण आपण ज्या ग्रामीण भागात आहोत तिथे स्थानिक गरजा काय आहेत आणि त्या स्थानिक गरजेनुसार आपण तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या सामाजिक गरजांना त्यांच्या पूर्तता करण्यासाठी एक चांगले प्रयत्न म्हणून, बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून, एक इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, इन्स्टिट्यूशनल एक वेगळेपणा दाखवण्यासाठी काय उपाययोजना केल्या, ह्या उपाययोजना आपण जास्तीत जास्त प्रयत्नांनी हायलाइट करायला हवं. मित्र, 100% आपल्याला ते समितीला अपील करता येईल, त्यांना ते भावेल आणि ह्या ठिकाणी आपण ते गुण घेऊ शकू. मी एक उदाहरण दाखल इथे आपल्या समोर नोंद करू इच्छितो. मित्र, आपल्याच बारसी तालुक्यामध्ये आपण दिसले गुरुजींचे उपक्रम ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, त्यांच्या यशाबद्दल जे काही गुणगान गायले गेले, देशभर त्यांची कीर्ती झाली, ह्याविषयी सुद्धा आपण अवेअर आहोत, सगळ्यांना ती माहिती आहे. तर काय केलं ह्या व्यक्तिमत्वानी, तर तिथल्या जिल्हा परिषद शाळेत, तिथल्याच छोट्याशा गावात, तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या गरजा असतील त्या गरजा सगळ्यांना एकत्र करून, टीमवर करून त्यांनी पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांनी केलेले प्रयत्न लोकांना भावले आणि त्यांना ती प्रसिद्धी पुरस्कार मिळाला. आपल्या जवळच उदाहरण आहे. अशा गोष्टी आपण पण नाविन्यपूर्ण करायला हव्या. आता हे केव्हा करता येईल, जेव्हा आपण आपल्या दैनंदिन कामाचा लेखाजोखा ठेवला. तर लेखाजोखा ठेवायचा कसा, तर कामाच्या व्यापामध्ये काम करत असताना त्या धकाधकीत पळापळीत ते शक्य नाहीये, पण दिवसाच्या शेवटी एक 5 मिनिट जरी आपण आपल्या स्वतःला दिले, सकाळी 10 वाजल्यापासून आपण केलेल्या कार्याविषयी जसे उजळणी केली की मी 10 वाजता काय काम केलं होतं, 11 वाजता काय केलं, मला आज कोणत्या प्रकारचे विद्यार्थी भेटले, कोणता स्टाफ आला होता, कोणते पालक आले, समाजाचे कोणते प्रतिनिधी व करणारे घटक आले, त्यांच्या मागण्या काय होत्या आणि मी काय देऊ शकलो, ह्या गोष्टीचा लेखाजोखा जरी केला तर आपल्याला निश्चित कळेल की मी कोणत्या गोष्टी देऊ शकलो नाही आणि त्या न दिलेल्या गोष्टीविषयी मी उद्या काय केलं पाहिजे. आताच आमचे मित्र शिंदे सर आणि सुंदररित्या तुम्हाला विद्यार्थ्यांविषयी सांगितलंय, तर त्याच गोष्टी आपल्याला लेखाजोखा ठेवण्यासाठी मदत करतील, आपल्या स्वभावात बदल करण्यासाठी, मानसिकता बदलण्यासाठी, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मदत करतील. तर हा अनालिसिस आपण एक 5 ते 10 मिनिट स्वतःचा रोज करायचा आणि तो पुढे मांडत जायचा. अशाच प्रकारचे एक जिल्हा परिषद शाळेचं उत्कृष्ट उदाहरण आहे मित्र. एका बाबळेवाडी म्हणून एक शाळा आहे जी शिरूर गावात आहे, तालुका सिक्रापूरच्या जवळ आहे. तिथे झिरो एनर्जी नावाची एक शाळा जगप्रसिद्ध आहे आणि तिथे सुद्धा आपल्या डिस्ले गुरुजींसारखेच एक वारे नावाचे शिक्षक होते आणि ज्या शिक्षकांनी त्या जिल्हा परिषद शाळेचा अगदी चेहरा मोहरा बदलला, गावकऱ्यांच्या मदतीने, तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने, महिला बचत गटांच्या मदतीने, वेगवेगळ्या तमाशे आणि यात्रा भरवणाऱ्या लोकांच्या मदतीने, अशा प्रत्येक माणसांपर्यंत ते पोहोचले आणि स्वतःच्या गरजा मांडल्या आणि त्या गरजा मांडून त्यांनी त्यांचं योगदान आपल्या संस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी करून घेतलं आणि आज त्या शाळेचं नाव हे जगभर नावलौकिक आहे. तर अशा गोष्टी आपण ह्या केल्या पाहिजे, ह्या करण्यासाठी ठरवून जाणीवपूर्वक आपण त्याकडे प्राधान्य दिलं पाहिजे. आपण करतो म्हणून ठरवतो
आणि प्राधान्य दिलं नाही की ती बाब आपल्या प्राधान्याच्या दुय्यम स्तरावर तृतीय स्तरावर जाते आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे वळत नाही किंवा त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करत नाही आणि आपण मागे राहून जातो. तर त्या बाबळेवाडीच्या शाळेमध्ये त्या वारे गुरुजींनी दोनच शिक्षक संख्या होती, शिक्षक संख्या कमी असल्यामुळे त्यांना भरपूर सार शिक्षकांच्या संख्येविषयी कमतरता भासवत होती. तर त्या शिक्षकांनी ह्या प्रॉब्लेम वरती एक साधस सोल्युशन काढलं की जे वरच्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांचा एक गट बनवला आणि जे खालच्या वर्गांचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गटाला इथल्या सिनियर विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करायला त्यांनी सुरू केलं. तर ऑटोमॅटिक त्या शिक्षकांची संख्या जी कमी होती ती त्या विद्यार्थ्यांनी भरून काढली आणि त्यांचा उपक्रम यशस्वी झाला आणि ते पुढे गेले. ते दरवेळेस त्या जिल्हा परिषद प्रशासनाकडे रडत बसले नाही, सांगत बसले नाही की मला शिक्षक पाहिजे आणि मला शिक्षक असल्याशिवाय मी हे करू शकत नाही, हे त्यांनी मांडू शकले नाही. त्याचा पर्याय शोधला आणि आपलं कार्य यशस्वी केलं. असंच एक उदाहरण दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सध्या सुरू केलेलं आहे. आपण पण बरेच मान्यवरांनी टीव्हीवरती ते पाहिलं असेल आणि ऐकलंही असेल की त्यांनी एक साधा उपक्रम सुरू केला. ज्या गरजू विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे अशिक्षित आहेत, निरक्षर आहेत, त्यांना शिक्षणाविषयी, शिक्षणातल्या वेगवेगळ्या संधीविषयी, समाजातल्या उपक्रमांविषयी माहिती नाहीये, अशा विद्यार्थ्यांची यादी बनवली, ती यादी प्रकाशित केली आणि इथल्या अधिकाऱ्यांना एक आव्हान केलं की मित्र हो, तुम्हाला जेव्हा वेळ असेल, जेव्हा तुमचा तुम्ही फावल्या वेळेत असाल, त्या वेळेला तुम्हाला वाटेल त्या विद्यार्थ्याला कॉल करून 2 मिनिटं त्याच्याशी बोला, त्याचं मनोधैर्य वाढवा, त्याच्या अडचणी जाणून घ्या आणि त्याला पुढे कसं जाता येईल ह्याविषयी मार्गदर्शन करा. मित्र, उपक्रम अगदी छोटा आहे, उपक्रम अगदी सामान्य विद्यार्थ्यांसाठीच आहे, साधा आहे, ज्याला कुठलीही आर्थिक खर्च लागणार नाहीये, आर्थिक अडचण भासणार नाहीये, फक्त 1-2 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि स्वतःहून त्या विद्यार्थ्याला संपर्क करून त्याच्या गरजा, त्याच्या अडचणी जाणून घ्यायचा आहे. तर असे स्तुत्य उपक्रम राबून सुद्धा आपण वेगवेगळे गोष्टी, वेगवेगळ्या अडचणी इथे मात करू शकतो आणि चांगल्या रीतीने आपण पुढे जाऊ शकतो. आपण बऱ्याचदा कमी कुठे पडतो तर आपण स्वतःलाच सांगतो की मी खूप काम करतो आणि तरी मी यशस्वी होत नाही, मग या प्रश्नाचं उत्तर काय? आपण त्या उत्तर शोधण्याच्या नादात बऱ्याच गोष्टी गमावून बसतो असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मग यासाठी काय केलं पाहिजे? तर काम तर करावंच लागणार आहे, पण मी करतो असं करण्यापेक्षा आपण करत राहावं, आपली व्हॅल्यू वाढवत राहावी, आपली किंमत वाढवत राहावी. ज्या दिवशी ह्या किमतीचं मूल्य ठरेल, ज्या दिवशी ही किंमत निश्चित होईल, नक्कीच आपल्याला न मागता ह्या किमतीचा मोबदला मिळतोच मित्र हो, असं मला प्रामाणिकपणे इथे सांगावंसं वाटतं. मागण्यापेक्षा न मागता दिलेल्या गोष्टीचं महत्व आणखीच महत्वाचं आहे. तर संस्थेला आपली व्हॅल्यू किती महत्वाची आहे आणि किती फायद्याची आहे हे ठरवू द्यावं आणि ती ठरवण्याची वेळ आपण आणू द्यावी असं मला वाटतं. ते काम करण्यानी, आपल्या कॉन्ट्रीब्युशननी, आपण दिलेल्या योगदानानी ऑटोमॅटिक मिळतेच आहे. आता शिंदे सरांनी सांगितलेल्या उदाहरणाला जोडून मी आणखी सांगू इच्छितो की आपण वस्तूच्या किमतीपेक्षा त्या ग्राहकाला त्याचा उपयोग किती आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे जे पॉलिसीज राबवतात किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लोक आणतात, तर ते लोक ती वस्तू कितीला विकली हे न बघता त्याचा फायदा किती लोकांना झाला
हे मार्केट मधनं सर्वे करून काढतात आणि त्या सर्वेवरनं त्या वस्तूची मूल्य किंमत ठरवत असते. तसंच आपण आपलं केलं पाहिजे की आपली उपयोगिता किती आहे, आपण संस्थेसाठी किती महत्वाचे आहोत, आपण समाजासाठी किती किमती आहोत, आपण विद्यार्थ्यांना स्वतःहून किती देण्यासाठी तत्पर आहोत, ह्या गोष्टी आपण करत राहिलो तर निश्चितच त्याची नोंद होत राहील, लोक ते ठरवत राहील आणि त्याचा फायदा आपल्याला करता येईल. तर स्वतःची व्हॅल्यू वाढवून व्हॅल्युएबल बना, यशाच्या मागे न धावता आपली किंमत वाढवा, हे करत राहिलो तर ऑटोमॅटिक आपल्याला ज्या गोष्टी मिळवून घ्यायच्या आहे, ज्या गोष्टीसाठी आपण अपेक्षा ठेवून असतो, त्या गोष्टी आपल्याला मिळणारच असतात. तर ह्या प्रसंगी मी आणखी एक उदाहरण आपल्या समोर मांडू इच्छितो की एकदा टाटा स्टीलच्या चेअरमननी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करत त्यांना एक गोष्ट निदर्शनास आली की तिथल्या स्वच्छता गृहाची स्थिती ही चांगली नाही आहे, की स्वच्छतागृह रोज स्वच्छ होत नाही आहे. मग काही तक्रारी त्यांच्याकडे आल्या, मग त्यांनी एका अधिकाऱ्याला काम सोपवलं की हे काम तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला किती कालावधी त्यासाठी लागणार आहे. तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला साधारण एक महिना ह्यासाठी लागेल. मग अध्यक्षांनी सांगितलं की तुम्हाला एक महिना लागेल, मी हे काम एकाच दिवसात करून दाखवतो. त्या अधिकारी आश्चर्यचकित झाले की बाबा हे काम हे माणूस एका दिवसात कसं करेल. मग त्यांनी काय केलं असावं मित्र, काही नाही, एक साधा सोपा उपाय केला. दुसऱ्या दिवशी कार्यालयात एक सुतार बोलवला आणि त्याला सांगितलं की इथे दोन स्वच्छतागृह आहे, एक अधिकाऱ्यांसाठी असं त्याला फलक लावलाय आणि दुसरा कर्मचाऱ्यांसाठी असं लावलाय, तर त्या स्वच्छतागृहाचे जे नाम फलक आहे ते आदला बदल कर. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहावर अधिकाऱ्याचं नाव लिहित, अधिकाऱ्याच्या स्वच्छतागृहावर कर्मचारी असं नाव लिहि. एक छोटासा उपक्रम राबवला पण त्यांना दोन तीनच दिवसात असं लक्षात आलं की यातली स्वच्छता वाढलेली आहे आणि ते स्वच्छतागृह सुद्धा अधिकाऱ्यांच्या स्वच्छतागृहाच्या तोडीस तोड असं स्वच्छ आणि चांगलं राहायला लागलाय. उपक्रम छोटासाच होता, फरक कशात पडला तर काम करण्याच्या मानसिकतेत, तिथे देणाऱ्या व्हॅल्यू मध्ये, आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण केलेल्या तिथल्या योगदानाचा ह्या मध्ये फरक पडला. तर अशा प्रकारचं आपण योगदान प्रत्येक वेळेला दिलं पाहिजे. म्हणजे मला इथे सांगायचं असं आहे की समस्या ओळखण्यासाठी आपली चिकित्सक बुद्धी महत्वाची आहे, पण समस्या सोडवण्यासाठी सृजनशील महत्वाचं आहे. ही सृजनशीलता आपल्यामध्ये असायला हवी की मला चिकित्सक बुद्धीने प्रॉब्लेम्स तर कळाले की एवढे एवढे प्रॉब्लेम्स आले, करण्याची अंतिम तारीख काय आहे, नंतर प्रवेशासाठी काय आहे, माझी परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेचं ओळखपत्र कधी मिळणार आहे, प्रवेश पत्र कसं होणार आहे, माझ्या वेगवेगळ्या पेपर संदर्भातली माहिती कशी असेल. मग हे प्रश्न आपण सारखे सारखे त्या विद्यार्थ्यांना सांगताना कदाचित आपला समतोल बिघडू शकतो, आपली सायकोलॉजी किंवा मानसिक आपल्याला दडपण येऊ शकतं, चिडचिड येऊ शकते. आताच बऱ्याच मंडळींनी आपल्या मनोगतातनं विद्यार्थ्यांसंदर्भात भेडसावणाऱ्या प्रॉब्लेम सांगताना या गोष्टी मांडल्याच आहे. तर मला ह्या संदर्भात सोल्युशन सांगायचं आहे की मित्र ह्या गोष्टी आपल्या समोर येणारच आहे. तर आपण काय केलं पाहिजे की प्रवेशाच्या वेळी नियमित विचारणारे प्रश्न कोणते आहेत, हे प्रश्न तर त्याची एक यादीच तयार करावी, ज्याला आपण प्रोफेशनल भाषेमध्ये FAQ असा एक स्टँडर्ड शब्द वापरतो की फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, नेहमी नेहमी विचारले जाणारे प्रश्न. मी त्या प्रश्नांची जर यादी केली आणि ती बाहेर मोठ्या फलकावर लावून टाकली तर मला वाटते ते प्रश्न उत्तरासह तिथे उपलब्ध असल्याने विद्यार्थी वाचून ते त्यांचं समजू शकतील, ते पुन्हा पुन्हा आपल्याकडे येणार नाही, तो प्रश्न विचारणार नाही. दुसरा टप्पा येईल परीक्षा फॉर्म भरताना पुन्हा तसाच फलक लावा, परीक्षा जवळ आली ती ओळखपत्रासाठी विचारतील पुन्हा तिसरा फलक लावा. अशा गोष्टी आपण करत गेलो तर निश्चितच पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न
आपल्याकडे कमी होती आणि त्यामुळे आपल्या स्वभावात होणारी जी चिडचिड आहे ती आपल्याला कमी करता येईल, आरोग्य चांगलं ठेवता येईल. आणि ह्या उपक्रमांची नोंदी, ह्या उपक्रमांचा दस्तावेज आपल्याला आवर्जून सांभाळायचा आहे की आपण हे प्रक्रिया राबवण्यासाठी काय काय महत्वपूर्ण उपक्रम राबवले, बदल केला, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या, किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, ह्या उल्लेखनीय कार्यक्रमांचा उपक्रमांचा नोंदीवरनच आपली समिती आपल्याला चांगले गुण देण्यासाठी नक्कीच तत्पर राहील ह्याविषयी मला अजिबात शंका नाही आहे. खूप चांगल्या गोष्टी आपण नेहमी करत असतो, फक्त त्या मांडण्यात आपण कुठेतरी कमी पडतो, तो आपलाही दोष नाही. परंतु आपल्याला हे सांगणार आहे, ह्याचा नेहमी उहापोह करणार आहे, ह्या संदर्भात चर्चा करणारे सुद्धा लागणार आहेत, आणि ती चर्चा सारखी घडत गेली तर आपल्याला रोजच्या दैनंदिन कामात, आपल्या हाताखालून जाणाऱ्या कामात त्याची उल्लेखनीय नोंद करून त्याची वेगळी यादी करता येईल की माझ्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. तर दुसरा उपक्रम आहे माझी विद्यार्थ्यांसाठी, जो सुद्धा आपल्याला ह्या एक क्रायटेरियामध्ये मार्क देऊ शकतो इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू अँड बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये, की त्यामध्ये आपण किंवा स्टुडंट सपोर्ट आणि प्रोग्रेस मध्ये सुद्धा स्पेशली अल्युमिना एंगेजमेंट असा एक पार्ट आहे आणि ज्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेच मार्क मिळतात. तर पासआउट होऊन गेलेले विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकेसाठी, त्यांच्या पदवी प्रमाणपत्रासाठी, त्यांना लागणाऱ्या मायग्रेशन टीसी साठी वारंवार महाविद्यालयात येतात. तर त्यावेळेला आपली मानसिकता बनलेली असते की आता आपण आपल्याकडून हे विद्यार्थी पास होऊन बाहेर गेलेले आहेत, आपल्याला सध्या लक्ष द्यायचे ते सध्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यावर, आणि आपण त्या नादात त्या अल्युमिनांना, त्या माजी विद्यार्थ्यांना थोडंफार दुर्लक्ष करतो आणि तिथे सुद्धा आपण आपले गुण गमावू शकतो. आपल्याला आठवत असेल मी 29 तारखेला जेव्हा संचालक पदभार स्वीकारला, तर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मी 2 पानाचं सर्क्युलर काढलं, परिपत्रक सगळ्या महाविद्यालयांना आवर्जून आवाहन केलंय, विनंती केली की आपण माजी विद्यार्थ्यांच्या संदर्भातला डेटा ठेवण्यासाठी किंवा गुण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. त्यावेळेला विद्यार्थ्यांना शोधतो की तुम्ही कुठे आहात, आम्हाला माहिती द्या, तुमच्या संपर्कातले इतर विद्यार्थी त्यांना सांगा आणि आपण ती कशी तरी गोळाबेरीज तिथे करतो. तर मी त्या परिपत्रकात उल्लेख केलाय की मित्र हो, माजी विद्यार्थ्यांना लागणारे जे काही दस्तावेज असेल, गुणपत्रिका असेल, त्यांच्या पदवी प्रमाणपत्र असेल, हे तुम्ही किती विद्यार्थ्यांना पुरवले त्याच्या नोंदी तुमच्याकडे ठेवल्या, तर समिती आल्या आल्या तुम्हाला तिथे मांडता येईल की एवढ्या माजी विद्यार्थ्यांना आम्ही ह्या प्रकारे सेवा दिलेल्या आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी आहेत, असं मी त्या परिपत्रकात उल्लेख केलाय. आणि त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावं, इथे या प्रसंगी मी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती करतो. त्यालाच लागून मी, आपल्याला आठवत असेल की मी विद्यापीठात सुद्धा परीक्षा विभागात एका आठवड्यानंतर अनालिसिस केलं स्वतःच की विद्यार्थ्यांना सारखे प्रॉब्लेम्स का येऊ लागले, विद्यार्थ्यांना सारख्या अडचणी का येत आहेत, त्यांच्या तक्रारी का वाढत आहेत, विविध विद्यार्थी संघटनाच समोर येत आहेत, ते प्रश्न वर्तमानपत्रात भेडसावत आहेत, ते प्रश्न अधिसभेच्या मंचावरती चर्चिले जातात. तर एवढे मोठे प्रॉब्लेम्स तर विद्यार्थ्यांचे असूच शकत नाही, कारण मी यापूर्वीच उल्लेख केलाय की वस्तूच्या किमतीपेक्षा त्या ग्राहकाला त्याचा किती फायदा झाला हे महत्वाचं आहे. तर मी साधं उदाहरण पुन्हा इथे देतो की पदवीसाठी विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि पदवी प्रमाणपत्राचं तो शुल्क भरतो, 250 रुपये पदवीसाठी, 350 रुपये पदव्युत्तर साठी शुल्क भरतो. शुल्क भरून सुद्धा आम्ही जर त्याला ते प्रमाणपत्र सन्मानाने देऊ शकत नसेल तर आम्ही त्याची किंमत किंवा व्हॅल्यू करू शकलो नाही, असं दुर्दैवाने तिथे म्हणावं असं वाटणार आहे. तर मी ते अनालिसिस केलं की हे का घडतंय असं. तर 10 खिडक्या तिथे होते, 10 वेगवेगळे कर्मचारी तिथे बसलेले. एक एखादा सपोज उदाहरणार्थ 2 नंबरच्या खिडकीत कोणी नाही आहे, तर तो 1 नंबरचा किंवा त्याच्या बाजूचा 3 नंबरचा कधीच त्याला सहकार्य करत नव्हता आणि त्या एकाच, बाकी 9 लोक जागेवर बसले, एकच 2 नंबरच्या जागेवर नसेल, तर तो मेसेज निरोप बाहेर गेला आणि त्यांची पर्यायाने तिथे बदनामी झाली. मग मी त्या 10 खिडक्या ठेवण्याऐवजी 9 खिडक्या बंद केल्या
एक खिडकी सुरू ठेवली आणि त्या एक खिडकीवर तीन कर्मचारी बसवले की जे दोन दोन अडीच अडीच तास तिथेच बसतील, कोणत्याही सबबीसाठी कारणासाठी त्यांनी ती खिडकी सोडायची नाही. आणि प्रत्येक येणारा विद्यार्थी त्यांनी त्याचे दस्तावेज, त्याचं प्रमाणपत्र, अटेस्टेशन, फोटो कॉपी, जे काही वस्तू असेल त्याला त्या तिथेच उपलब्ध करून द्याव्या. तुम्ही एखाद्या वेळेस आलात तर तुम्हाला बदल दिसेल परीक्षा विभागात की मी बाहेर एक टेबल ठेवून त्याच्यावरती एक लाल फडका ठेवून विद्यार्थ्यांसाठी टाचणी, पेन, स्टॅपलर, डिंक, प्रत्येक गोष्ट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे की त्याला चार ठिकाणी ते बघण्यासाठी किंवा शोधण्यासाठी जाण्याची गरज भासू नये. त्याचा पर्याय असा झाला तर आता हा एक महिन्यापासून आम्ही ती उपाययोजना राबवतो तर जी सारखे प्रॉब्लेम्स तक्रारी तिथे येत होत्या तर त्यातली एकही तक्रार अद्याप ह्या महिन्यात ते तीन कर्मचारी ते सगळे अर्ज स्वीकारतात, नंतर इतर कर्मचाऱ्यांना ते देतात आणि ते अर्ज ते प्रक्रिया करून विद्यार्थ्यांना संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान पदवी प्रमाणपत्र वितरित करतात. प्रश्न छोटासा होता, फक्त समन्वयाचा अभाव होता. जसं आधी शिंदे सरांनी सांगितलं की आपला समन्वय ठेवा, कॉर्डिनेशन ठेवा, सुसंवाद ठेवा. मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगायचो की मी बाहेर निघालो तर तुम्ही एका गाडीवर फिरताना दिसतात, एका चहाच्या टपरीवर बसून चहा पित बसतात, एका टिफिन मध्ये जेवण करणार, पण काम आल्यावरती तुम्ही आपसात भिंती का बांधता? या भिंती बांधू नका, काम करा, सुसंवाद ठेवा, आपल्यामध्ये कॉर्डिनेशन ठेवा, काम कमी होईल. मी पूर्ण महिन्याचं त्यांना लेखाजोखा मांडायला सांगितलं की तुम्ही रोज किती प्रमाणपत्र वितरित केले, तर मला असं आढळून आलं की पूर्ण महिन्याच्या दिवसात मी आवटेस काढला तर कोणत्याही दिवशी त्यांनी 40 ते 50 पेक्षा जास्त प्रमाणपत्र वितरित केलेले नव्हते. मी त्यांना मांडलं की तुम्ही 10 माणसं आहे आणि 40 प्रमाणपत्र देतात तर एकाला चारच येत आहे, चार प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला अवधी किती लागणार आहे? हार्डली काही मिनिट्स लागणार आहे. पण त्यांनी त्यांचा अनालिसिस न केल्याने, कॉर्डिनेशन न केल्याने ही बाब पुन्हा पुन्हा भेडसावली, प्रॉब्लेम तिथेच राहिला, सोल्युशन कोणीच आणलं नाही, सृजनशीलता कोणीच दाखवली नाही, प्रत्येकाने तिथे नुसत्या प्रॉब्लेम्स मांडण्यासाठी चिकित्सक बुद्धी दाखवली, एकमेकाचे हेवे धावे दाखवले आणि त्या अडचणी तशाच भेडसावत राहिल्या. दुसरा उपक्रम मी राबवला जो सगळ्यांना ज्ञात असेल की आम्ही एक खिडकी योजना सुरू केली. त्या प्रॉब्लेमसाठी मी अनालिसिस केलं तर मला वाटलं की तो एकच विद्यार्थी खूप सेक्शन मध्ये सारखा फिरतो आणि त्याला प्रत्येक गोष्टीसाठी फिरावं लागतं हे उचित नाहीये. परीक्षा विभागात तर कोणाचा प्रवेश असूच नाही, एवढं तो सेन्सिटिव्ह विभाग आहे. तर प्रत्येकाला ह्या सेवा एकाच ठिकाणी आणि बाहेर मिळाव्या, तर त्यासाठी आम्ही एक खिडकी योजना राबवली. विद्यार्थ्यांनी तिथे त्यांचे दस्तावेज, मार्गदर्शन लागेल, पासिंग लागेल, लागत असेल, स्क्रिप्ट लागत असेल, जे काही डॉक्युमेंट दस्तावेज त्याला लागतं त्याने जो अर्ज फॉर्म आहे तो तिथे जा, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं तिथे गरजेची होती. महोदयांच्या प्रयत्नाने आम्ही 2 वर्षापासून ट्रॅकिंग सिस्टीम राबवतो. आपल्या सगळ्यांना ज्ञातच असेल तर ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये आम्ही प्रत्येक दस्तावेज नोंद करून त्या कर्मचाऱ्याला तो अलॉट करतो आणि त्याच्या अकाउंटला तो ट्रॅक सह ते दस्तावेज गेला की त्याची जबाबदारी आहे की त्यांनी विहित मुदतीत ते पूर्ण केलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या पण कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आम्ही अकाउंटेबिलिटी वाढवली, त्यांच्या सुद्धा जबाबदाऱ्या निश्चित केल्या. त्यांची मी बैठक घेतली, बैठकीलाच नाव दिलं सुसंवाद सभा. मी बैठक म्हणजे मीटिंग नाही लावली, त्याला शब्द बदलला, सुसंवाद ठेवला, एक विषय पत्रिका बनवली. हे प्रॉब्लेम काय ह्या पद्धतीने सोडवायचे आहे, हे सोडवण्यासाठी तुमचा असा असा सहभाग गरजेचा आहे आणि त्या सहभागासाठी प्रत्येकाने तत्पर राहायचं आहे. मित्र, त्या सगळ्यांनी साथ दिली, विद्यार्थ्यांना त्या गोष्टी अपील झाल्या आणि गेल्या 1 महिनाभरापासून आम्ही बऱ्यापैकी चांगले प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यामध्ये यशस्वी होतोच आहे. खूप आणखी गोष्टी त्यात ऑटोमॅटिक करायच्या आहेत. ह्या 2 आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही त्यात बदल करतो आहोत आणि जास्तीत जास्त गोष्टी विद्यार्थ्यांना कशा सोप्या करता येईल त्या करतो आहोत. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात पण ते प्रॉब्लेम्स मांडून आपण प्रत्येकाने त्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये संवाद ठेवला तर मला वाटतं
निश्चितच त्या गोष्टी आपण चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट करू शकतो। तर मी पुन्हा एकदा एका मिनिटात इथे रिव्ह्यू घेतो आयक्यूएससीच्या क्रायटेरियासाठी आणि आपण कोणत्या गोष्टी महत्वाने नोंदी करायच्या त्या सांगतो आणि त्यानंतर माझं भाषण थांबवतो। तर दोन क्रायटेरियामध्ये पुन्हा ज्या कार्यालयाशी निगडीत आहे त्या कार्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी पाळायचे आहेत, त्यांचं योगदान द्यायचे आहेत, त्या महत्वाच्या गोष्टी मध्ये स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेस आणि इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस। तर स्टुडंट सपोर्ट आणि प्रोग्रेस मध्ये विद्यार्थ्यांना आपण केलेलं सहकार्य, विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंट साठी आपण दिलेलं योगदान, विद्यार्थ्यांचं त्यासाठी वाढून घेतलेलं त्यामध्ये पार्टिसिपेशन आणि माजी विद्यार्थी अशा प्रकारच्या गोष्टींचे दस्तावेज आपण त्यामध्ये ठेवू शकतो। ते ठेवण्यासाठी वेगळे जे उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये अकाउंट असेल, बिलिंग असेल, पेमेंट असेल, शिष्यवृत्ती आहे, त्या कार्यालयाच्या खरेदी समितीसाठी मागवलेले जे काही कोटेशन्स असतील, निविदा असतील, त्या निविदा, त्या वेगवेगळ्या रिझर्वेशन पॉलिसी, या गोष्टी आपण अद्याप ठेवायच्या प्रॅक्टिस, जे मूल्य आहे ते मूल्य वाढवायचं आहे, समाजाच्या जबाबदाऱ्या ओळखायच्या आहेत, त्यासाठी त्यांना काय लागणार आहेत ह्या गोष्टी आपण देत राहत आहे आणि आपल्या संस्थेचे एक वेगळेपण, आपल्या संस्थेनी ह्या समाजासाठी एक काहीतरी वेगळं नाविन्य उपक्रम राबवलेला आहे जो इतर ठिकाणी नाही आहे, ह्या गोष्टी आवर्जून वेगळ्या ठेवा, त्याची पद्धतीने दस्तावेज बनवा, ती त्याची मांडणी करा, त्याची लाभार्थी किती आहेत त्याच लेखाजोखा ठेवा, नक्कीच आपल्याला ह्यामध्ये यश मिळेल, समाधान तर मिळेलच मिळेल, हे कशातच मोजण्यासारखं नसणार आहे, ते अगदी मौल्यवान असेल, ते आरोग्यासाठी चांगलं असेल, सगळ्यांच्या समाधानासाठी असेल। तर हे करत असताना कधीतरी आपल्या आयुष्यातला एक कृतज्ञता इंडेक्स मोजण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे मित्र सगळ्यांनी, हे मी इथे आवर्जून सांगतो की प्रत्येक वेळेला आपण प्रॉब्लेम भेडसतो म्हणून स्वतःला अंडर एस्टिमेट करतो आणि त्यामध्ये आपण डिप्रेशन मध्ये जातो की मलाच हे का सांगतात, मीच हे का करायचं, ही माझीच जबाबदारी आहे का। तर असं न मांडता आपण आपलाच एक कृतज्ञता इंडेक्स मांडायचा। तो कसा मांडायचा, तर स्वतःची स्वतःशी तुलना करायची आहे, मी मागच्या वर्षी कुठे होतो, त्याच्या मागच्या वर्षी कुठे होतो, बदल झाला, आता मी कोणत्या चांगल्या गोष्टी, कुटुंबासाठी, समाजासाठी काय फायदा झाला, ह्या गोष्टी जर आपण मानल्या तर निश्चितच आपल्याला दिसेल की आपला ग्राफ, आलेख हा चढता आहे, वाढत्या क्रमाने आहे, तो पुढे गेलेला आहे, बऱ्याच गोष्टी आपण ह्यामध्ये साध्य केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही स्वतःलाच लकी समजाल, भाग्यवान समजाल की शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या या चांगल्या उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयात मला नोकरी मिळाली आणि समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी चांगलं करण्यासाठी संधी मिळाली, असं आपण स्वतःलाच धन्य मानू आणि आपला उत्साह वाढू, आपलं काम चांगल्या रीतीने, रीतीने प्रामाणिकपणे करत राहू, हीच या प्रसंगी मी आपणासमोर सर्वांकडून अपेक्षा करतो, इच्छा व्यक्त करतो, सगळ्यांना खूप साऱ्या पुन्हा एकदा स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्तच्या शुभेच्छा देतो। मला ह्या प्रसंगी आपण बोलवलात, सन्मान केलात, मला संधी दिली माझं मत मांडून घेण्यासाठी, आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलात, ह्याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। आपणास कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील, तर आपण निश्चित विचारावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला अनेक वेगवेगळे उदाहरणे देऊन NAAC मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कार्यालयीन कामकाजाचे महत्व सांगितले आहे। त्याचप्रमाणे छोटे छोट्या उपक्रमाद्वारे सुद्धा तुम्ही आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे। खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचे ऑफिस हे महाविद्यालयाचे हर्ट असते आणि त्या हर्ट मध्ये हे सर्व कर्मचारी आज
काम करत असतात, आनंदाने काम करत असतात. आपल्याला जरी वाटत असलं, आम्हाला वाटत असलं की आम्ही टीचिंग मध्ये आहोत, परंतु नॉन टीचिंगचा फार महत्वाचा रोल आज इथं आपल्याला समजलेला आहे. तुम्ही आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल परत एकदा महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या सत्राचे अध्यक्षीय समारोप मी आदरणीय चित्रे बापू यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार. मंद सर आपण दिसत नाहीये. मंद सर आपण लिफ्ट धरत नाही. नमस्कार सर. मला वाटतं 2016 मध्ये आपण श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एनएसएसच्या कार्यक्रमानिमित्त आपण भेटलो होतो आणि आज 5 वर्षानंतर आपण भेटतो आहोत. कसा सर? सिरवाल कृपेने खूप छान आहे. येस सर, खूप आपण चांगलं लेक्चर आमच्यासाठी दिलंय. आदरणीय कटारे सर, त्यांची संपूर्ण टीम हे वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार आयोजित करते आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अतिशय चांगले कार्यक्रम या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या माध्यमातून होत आहेत. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण म्हणाला तसं म्हणजे सर की शिक्षकांसाठी वेबिनार होत आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी थोडेसे कमी कार्यक्रम होतात. पण ती सुरुवात आदरणीय कटारे सर आपण केली, आपण अभिनंदनास पात्र आहात. त्यांना तितकंच महत्व आपण दिलं पाहिजे की जेणेकरून आपण सांगितल्यानुसार ऑफिस म्हणजे हे हार्ट आहे आणि त्याला जपायचं जर असेल तर आपण त्याची काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भात आपण केलेलं वक्तव्य अतिशय चांगलं होतं. वाबलेवाडीचं आपण जे उदाहरण दिलं तेही सर्वांना एक वस्तुपाठ म्हणून घ्यायला काय हरकत नाही. आणि आपण सांगता त्यानुसार खर तर सर्जनशील प्रत्येक व्यक्तीनं असणं अतिशय गरजेचं आहे. मी गोष्ट आपल्याला सांगतो की सर, आपण जे म्हणालात की सुरुवातीला ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला ती बातमी सारखी पट संख्या आहे ती सारखी अपलोड करावी लागते, वेळेवर करावी लागते. आणि दुर्दैवाने एका शाखेमध्ये आमच्या अशाच प्रकारे थोडस म्हणजे पटसंख्या सगळी झाली, मुलांची संख्या कळवली, फक्त एंटर दाबायचं बटन राहिलं दाबायचं आणि विनाकारण त्याचं नुकसान मात्र आम्हाला संस्थेला भरावं लागलं. संस्थेला त्याच्या संदर्भामध्ये शासनाने विचारणा केली, त्याच्यामध्ये पेनल्टी बसली. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑफिसमधून होतात कामाने, त्यासाठी आपल्या स्टाफनी किती अलर्ट राहिलं पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितली. आणि त्यामुळं ह्या हार्टनी सतत स्पंदन ते जे आहेत सारखी चालू राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं अपग्रेडेशन जे आहे ते महत्वाचं आपण केलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्याला अपग्रेड करून घेतणं अतिशय गरजेचं आहे. टाटांचं आपण उदाहरण सांगितलं की कर्मचारी आणि जो स्टाफ असतो मॅनेजर स्टाफ, तर त्याच्यामध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे. आणि नेमका मला असं वाटतं की शाखा प्रमुखांनी सुद्धा त्या बाबतीत त्या पद्धतीनेच आपले शिक्षक जसे आहेत तसं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलने जो पण आपण बघत नाही, मानवतेच्या दृष्टीकोन बघत नाही. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपण शिक्षकांना जे महत्व देतो तितकं महत्व आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कदाचित देत नाही. पण कर्मवीर मामासाहेब मात्र कायम शिक्षक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी असो सर्वांना अतिशय समानतेने वागवायचे, प्रत्येकाचं काम आपापल्या प्रती चांगलं आहे, त्यांचे समर्पण भाव चांगले आहेत असे समजून ते वागायचे. म्हणूनच आज संस्था या पातळीवर आली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आणखीन अशीच कार्यरत पुढे राहणार आहे. खर तर आपला सहवास जो आहे तो नेहमी चांगल्या लोकांशी असावा. याच्या संदर्भात परवाच मी एक गोष्ट सांगितली ती आपल्याशी पुन्हा मी ती उद्धृत करतो की होतं काय की एक चोर असतो तो आपल्या कामामध्ये प्रवीण असतो, चोरी करण्यामध्ये प्रवीण असतो आणि मग कालांतरीने तो रिटायर होतो, वय होतं आणि त्याचा तरुण मुलगा पुन्हा येतो. तो तरुण मुलगाला काय सांगणार की बाबा तू काय करायचं पुढं, त्या मुलाने विचारलं. तो म्हणतो मी जशी चोरी केली तशी तू चोरी कर, पण चोरी करताना अशी कर की मी एका साधूकडं मी चोरी केली, आज ताब्यात मी चोरी करतोय पण ती माझी चोरी कधीच पकडली गेली नाही. तू सुद्धा तू काय कर, त्या साधूकडंच चोरी कर, म्हणजे तुला पकडलं जाण्याचं भय राहणार नाही आणि तुझी रोजीरोटी चालू राहील. मुलांनी अतिशय निरागस्तीने प्रश्न विचारला, बाबा तुम्ही सांगताय ती गोष्ट खरी आहे परंतु आज तुम्ही वर्षानुवर्षे चोरी करताय तरीही पुन्हा तुम्हाला चोरी करायची पाळी येते, याचं कारण काय? आणि ते साधू संत
त्यांची तुम्ही वर्षानुवर्षी चोरी करताय, ते तुम्हाला रागवत नाहीयेत, काही करत नाही, तरी सुद्धा त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, याचा अर्थ काय की ही चोरी करण्यापेक्षा मी सुद्धा साधू संतांच्या जर सानिध्यात राहिलो तर माझं जीवन सुद्धा सफल होईल. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर चांगल्या लोकांच्या सज्जनांच्या लोकांच्या सहवासात जर राहिलो तर आपलं जीवन नक्कीच सफल होईल. आणि आपल्या शिक्षित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मला सांगायचे जे स्वतःला वेगळं समजतात त्यांच्यापासून थोडस आपण अंतर राखून राहायला पाहिजे. आणि आपल्याला सतत आता टेक्नॉलॉजी एवढी वाढतीये सुधारतीये आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं अपडेशन करणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण सतत कार्यशील राहायला पाहिजे. आणि आपल्या शाखेचा विकास कसा होईल त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा कसा येणार नाही याच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते या निमित्तानं मला असं वाटतं की त्यांना एक आयना म्हणून एक आरसा म्हणून हा उपक्रम त्यांना लागेल आणि त्यांच्या पद्धतीमध्ये काहीतरी थोडासा चांगला बदल होईल. आणि जेणेकरून ही शाखा कोणती शाखा असेल ज्या शाखेमध्ये आपण काम करतो आहोत ज्याच्या मधून आपली रोजीरोटी मिळते ती शाखा चांगली झाली तर आपलं सुद्धा चांगलं होईल. ही भावना जोपर्यंत त्यांच्यात रुजत नाही तोपर्यंत हे काम चांगलं होणार नाही. त्यासाठी हे चांगले प्रयत्न कटारे सरांनी अनुभवले तर त्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आमचे खर तर नॅक संदर्भात आपण सर बोललात की शिवाजी महाविद्यालयाला लागोपाठ दोनदा ए ग्रेड मिळाली, हे केवळ शिक्षकांचं नाही तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचं ते यश आहे. आणि त्यामुळे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मला या निमित्तानं अभिनंदन करायचंय आणि त्यांना धन्यवाद द्यायचे की आपण जे कष्ट करत आहात. खर तर आपण शिक्षक लोक असो तर आपण काय करतो की आपल्या ठराविक वेळेमध्ये आपण बसतो, कदाचित नॅक करणारे काही शिक्षक बसतात पण सर्व शिक्षकांना बसायची गरज भासत नाही, परंतु ऑफिसच्या लोकांना मात्र वेळेच्या नंतर सुद्धा खूप वेळ त्यांना द्यावा लागतो. सुट्ट्या आपल्या शिक्षक लोकांपेक्षा त्यांना सुट्ट्या कमी असतात पण ती सातत्याने तिथं बसतात. आणि हे सगळं अपग्रेडेशन करणं, प्रत्येक कागदपत्राची जुळवाजुळव करणं, आता तर 70% जवळजवळ काम हे कागदपत्रावर झाले, 30% फक्त ऑफलाईन राहिलेले आहेत. तर या संदर्भामध्ये नॅकला अतिशय महत्वाचं काम जर कोणाला करायचं असेल तर ते शिक्षकेतर कर्मचाऱ्याला करावं लागतं. आणि त्यासाठी हा स्टाफ अतिशय चांगला होणं, त्यांच्यामध्ये चांगली म्हणजे मानसिक गुंतवणूक सुद्धा आपण करणं गरजेचे आहे, त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर या माध्यमातून झालं तर मला असं वाटतं की आपली शाखा नक्कीच चांगली होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि ह्या संदर्भामध्ये नॅक करत असताना सर्वांचं सहकार्य घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा आमच्याकडे अशा तक्रारी येतात की आम्ही सर्व भरायला आलो आणि वेळेच्या अगदी थोड्या भावी आमचा अर्ज भरला गेला नाही की काय कशामुळे काय अडचण आली तर थोडस मदत करा. आणि आम्ही त्या ठिकाणी सांगतो आणि मग आमचे शिक्षकेतर कर्मचारी जे असतील ते ताबडतोब ऍक्सेप्ट करतात की बाबा नाही मी फक्त चहासाठीच फक्त गेलो होतो, मला माहिती आहे की विद्यार्थी परत येणार आहेत आणि त्यासाठी आम्ही परत बसणार आहोत, फक्त 2 मिनिटाच्या काळासाठीच आम्ही तिथं नव्हतो, तरी तुमच्याकडे तक्रार आली पण आमच्याकडे कुठल्याही नंतरची तक्रार येणार नाही. म्हणजे अतिशय म्हणजे जबाबदारी वागणारी टीम आमच्याकडे आहे शिक्षक कर्मचाऱ्यांची, त्याचाही मला अभिमान वाटतो. आणि त्या निमित्तानं ही संस्था नावारूपाला येण्यासाठी त्यांचा जो हातभार या कार्यासाठी लागलाय ते पण अतिशय मोलाचे आहेत. तर या संदर्भात म्हणजे सर आपण इथं आलात, आम्हाला आमच्या सर्व लोकांना आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मी आपले आभार तर व्यक्त करतोच, पण आदरणीय श्रीकांत अंधारे सर आपल्याशी जॉईन झालेत. सर आपल्या कार्यालय मी आपल्या मार्गदर्शनासाठी आतुर आहोत आम्ही, तर त्यासाठी सुद्धा मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यातून एक 4 ओळी आपल्या पुढे मांडू इच्छितो की खर तर असा पाऊस पडावा, खर तर असा पाऊस पडावा ज्या बुडून जावा, मतभेद वाहून जावे, अभिमान भिजावा, रागांचा पर्वत नष्ट व्हावा, द्वेष भेदभावाची नदी गायब व्हावी. आणि मी ऐकतो आम्ही सदा बरसत राहावा, मी ऐवजी आम्ही सदा बरसत राहावा, अशा प्रकारने या पद्धतीने जर आपण जर वागलो तर मी म्हणण्यापेक्षा आम्ही हा शब्द जर घेऊन आपण चाललो तर मला असं वाटतं की कुठली संस्था कुठल्याच पातळीवर कमी राहणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये होणारे बदल हे नक्कीच चांगले असतील, सकारात्मक असतील. आणि त्याबद्दल आपण दिलेल्या मार्गदर्शनासाठी आपण मंजा सर आणि आपण अंधारे सर
आपल्या दोघांचा मी अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. या दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक डॉक्टर मंजा सर व अध्यक्ष शितुळे बापू यांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो.